संक्रमण हे पुनः आपल्याला जिल्ह्यामध्ये वाढलेलं पाहायला मिळालं आणि म्हणून ज्या काही नगर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि म्हणून अधिकचे जे काही मोठे रुग्णालय आहेत ते देखील खाजगी स्वरूपाचे नगरमध्ये आहे. सिव्हिलसारखं जे काही रुग्णालय मोठं आहे तर ते देखील नगर शहरामध्ये आहे आणि म्हणून जिल्ह्यातून जे काही रुग्णसंख्या वाढत आपल्याला जात असताना पाहायला मिळाली ते नगरमध्ये लोक एवढं आले आणि त्याच्या माध्यमातून नगरवरती अधिकचा ताण आला. मग तो गोळ्या औषधाचं शॉर्टेज असेल, रेमडेसिवीरसारखं इंजेक्शनचं शॉर्टेज असेल किंवा त्याच्यामध्ये येत असणाऱ्या रुग्णांकरता वेगवेगळ्या अडचणी असतील किंवा मग त्या रुग्णांचं मृत्यू इथं झाल्यानंतर केंद्र सरकारच्या वतीनं देखील तसे निर्देश देण्यात आले आहेत की ज्या ठिकाणी रुग्ण एक्सपायर होतो तर त्याच परिसरामध्ये त्याचा अंत्यविधी हा केला गेला पाहिजे आणि म्हणून त्याच्या माध्यमातून नगरमधील अमरधाममध्ये तो अंत्यविधी नालेगाव अमरधाममध्ये तो केला जायचा. पण नगरच्या चारही बाजूने वेगवेगळ्या उपनगर तयार झालेले तर त्या भागांमध्ये अमरधाम आहे तिथं अंत्यविधीची व्यवस्था आहे. म्हणून आम्ही देखील इथं जिल्हाधिकारी साहेबांकडे असेल महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांकडे आम्ही मागणी केली की याचं डिस्ट्रीब्युशन हे झालं पाहिजे कारण की तिथं नालेगाव परिसरामध्ये जवळपास 30-40 हजार लोकवस्तीचा परिसर त्या अमरधामच्या बाजूने आहे आणि म्हणून त्या गेल्या 2 महिन्यापासून त्या लोकांनाही त्या सगळ्या परिस्थितीला सामोरं जात आहेत. पण मागच्या काही दिवसांमध्ये त्या लोकांनाही खरं तर त्यांची मागणी आहे की इथून आता त्याच्यामध्ये कमी करण्यात यावं आणि म्हणून हे आता निर्णय झाले. आता जिल्हाधिकारी साहेबांनी त्याच्यामध्ये भूमिका घेऊन हे वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या उपाययोजना करून त्या जे काही दुःखद घटना करतात कुटुंबामध्ये अंत्यविधी होतो तर त्याची योग्य पद्धतीने त्याचा अंत्यविधी करण्याकरता बाकीच्या जागा सुचवलेल्या आहेत आणि लवकर त्याच्यावरती आता त्याच्या त्या अनुषंगाने काम देखील सुरू होणार आहे. नागपूरमध्ये याला विरोध झाला, नागपूर स्मशानभूमीत कोविडचं अंत्यसंस्कार करायला विरोध झाला तिथल्या लोकांना. विरोध आता प्रत्येक ठिकाणीच होत असतो कारण कुणी काय म्हणणार नाही की माझ्या जवळ करा. आता तशी परिस्थिती खरं तर आता पाहिलं तर नालेगाववाल्यांनी अनेक दिवस सहन केले, प्रत्येक भागामध्ये लोक सहन करत आहेत त्यामुळे काही एकाच ठिकाणी सगळे होणार नाहीत पण वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहेत. आणि जसं आता कलेक्टर साहेबांनी सांगितलं की महानगरपालिकेचा एक मोठा भूखंड आहे त्याला मोठ्या स्वरूपामध्ये तिथे सगळ्या सुविधा आता म्हणजे अगदी त्याला कंपाऊंड देखील झालेलं आहे आणि त्या भूखंडावरती आता आम्ही तिथं कलेक्टर साहेब आम्ही सगळी पाहणी करण्याकरता जाणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून तिथं पुढच्या 2-3 दिवसांमध्ये सगळी नियोजन करून पुढचं जे काही अडचण असेल अंत्यविधीची तर ते तिथं मार्गी लागलं जाणार आहे. त्यामुळे त्या भागामध्ये कुठे कोणाची अडचण येणार नाही. आमदार साहेब, विद्युत वाहिनी जी आहे ती आपल्या नगर लेखच आहे आणि त्याची कॅपॅसिटी जी आहे ती वीजची आहे, त्यासाठी नवीन विद्युत वाहिनी यावी यासाठी काही बाकी आता तिथं वाढवण्यापेक्षा बाकी जे ठिकाणं आहेत तिथं वाढवायचा आम्ही प्रयत्न करू. आणि आता माझी विनंती राहील की तालुका तालुक्यातसुद्धा त्या ठिकाणी जे काही विद्युत दाहिने प्रत्येकाने उभा करावा ज्याच्या तालुक्यामध्ये. नाही काल मंत्री महोदय म्हणले की 1-1 कोटी रुपयाचा जो निधी आलेला आहे तो जर का सर्वांनी मिळून हे केला यूज करण्यासाठी परवानगी दिली कलेक्टर साहेब म्हणलं तर आम्ही ते करू शकतो असं त्यांचं म्हणणं. ते आता मनाला सांगता येईल पण आता आमच्याकडे नगरमध्ये आहे.